महाविकास आघाडीच्या काळात माझा इन्काउंटर होणार होता असं जर त्यांचं वक्तव्य असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. जात धर्म न बघता एखाद्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. असं जर त्यांचं वक्तव्य असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मी देखील रायगडला आता एका कार्यक्रमामध्ये देवेंद्रजींबरोबर आहे, मुख्यमंत्र्यांबरोबर आहे. तर शेवटी पक्ष कुठचा आहे, व्यक्ती कुठचा आहे, हे जात धर्म न बघता एखाद्या व्यक्तीला जर अशा पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न कोण जर करणार होते असतील तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, या मताचं मी. सर, गडकरी साहेबांनी असं म्हटलं होतं की आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची बिघडेल विधे सवलती दिल्यानंतर त्यांना महाप्रचारात घ्यायचं काय, त्यांना भाजप विचार करताय? मला भाजपाच्या प्रचार यंत्रणेच्या बाबतीत मला प्रश्न विचारून काहीच उपयोगाचं नाही. शेवटी नितीन गडकरी साहेब हे आमच्या महायुतीचे नेते आहेत. त्यांनी देखील देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा कायापालट करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो, परंतु भाजपच्या इंटरनल पक्षाच्या याच्यामध्ये मला काहीच बोलायचं नाही, कारण शेवटी त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न. ज्या दिवशी ज्या वेळेला ही घटना घडली त्याच वेळेला या सगळ्या लोकांशी मी संपर्क साधलेला होता. कॉन्ट्रॅक्टरना तिथं उपस्थित राहणं गरजेचं होतं. कॉन्ट्रॅक्टरना उपस्थित राहिलं नाही म्हणून जो काही उद्रेक झालेला आहे तो जनसामान्यांचा उद्रेक आहे, तो कुठच्या पक्षाचा उद्रेक नाही. ही जनसामान्यांची भावना आहे आणि अशा पद्धतीची ठेकेदारांनी देखील आगाऊपणा करू नये, हीच माझी भूमिका आहे. मी सीईना देखील सांगितलेलं आहे, परंतु या संदर्भामध्ये स्वतः ऊर्जामंत्री, कारण जो विभाग आहे ऊर्जा विभाग तो स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे. मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोललेलो आहे आणि देवेंद्री फडणवीस साहेबांनी देखील या संदर्भामध्ये व्यवस्थित लक्ष घालून त्या मुलाला न्याय मिळवून देण्याची भूमिका ते घेणार आहे. अशा पद्धतीचं काय अनेक त्याच्या अगोदर पण असे अनेक तरुण मुलं जे आहेत त्या घटनांमध्ये गेलेले सरकार म्हणून धोरण जे आहे ते निश्चित करणं गरजेचं नाही, नक्कीच धोरण केलं पाहिजे. या संदर्भामध्ये माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. देवेंद्रजी स्वतः या विभागाचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये लक्ष घालतील आणि योग्य तो निर्णय घेतील. मागच्या महिनाभरामध्ये असे तीन प्रकार घडले, त्यात एका मुलाचे दोन्ही हात गेले आणि दोन मुलं मृत्युमुखी पडले. याच्यावरच वक्तव्य केलं की या संदर्भामध्ये हा विभाग माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे, त्याच्यामुळे कालच्या सगळ्यांच्या भावना, कारण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे देखील पदाधिकारी होते, त्यांच्या देखील भावना त्यांनी देवेंद्रजींपर्यंत पोहोचवल्या असतील. मी महायुतीतला मंत्री म्हणून त्या विभागापर्यंत मंत्री म्हणून पोहोचवलेले आहेत. त्यांनी कालच मला सांगितलेलं आहे की या बाबतीमध्ये योग्य ते धोरण घेतलं जाईल आणि असे प्रकार रत्नागिरीमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये भविष्यात घडणार नाही याची दक्षता ऊर्जा विभाग म्हणून माझ्याकडनं घेतली जाईल. याला गिरे तो बी टांग उपर अशी जी काही हिंदीतली म्हण आहे असं म्हणतात. आता पराभव झाल्यानंतर सुद्धा मोदी साहेबांना दोष द्यायचा ह्याचा एवढं वाईट कृत्य काय असं मला वाटत नाही. व ज्या नेत्याला देशानं स्वीकारलं, ज्या नेत्याला जगानं स्वीकारलं, ज्या नेत्याचा बोलबावला जगामध्ये आहे, त्याच्यामध्ये सामनामध्ये लिहून काय फरक पडणार आहे?